तसे आप मित्रांनो, एस आर जी आर्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे टायपिंग मास्टर. टायपिंग मास्टर मला प्रत्येक जणांनी इन्स्टॉल करायला सांगितलेलं, म्हणजे टायपिंग मास्टरसाठी सांगितलेलं. तर सध्या आपण टायपिंग मास्टर इन्स्टॉल कसा करायचा आणि डाउनलोड पहिला डाउनलोड कसा करायचा हे शिकून घेऊ, ठीक आहे? आजच्या लेक्चरमध्ये आपण टायपिंग मास्टर डाउनलोड करायला आणि इन्स्टॉल करायला शिकूया. प्रथम तर या लिंकवर जाऊया. हे लिंक एक HTTP पासून लिंक मी कॉपी करून घेतो. गुगल क्रोम किंवा कोणताही ब्राउझर तुम्ही ओपन करू शकता. तिकडे मी पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर असा एक पेज ओपन होईल. ओके, त्या पेजमध्ये हे अलाव करू नका, डिनाय करून टाका किंवा ब्लॉक करून टाका. जे काय तुमच्याकडे ऑप्शन आहे, ब्लॉक किंवा डिनाय करा, म्हणजे त्या ॲडव्हर्टाईज सारखी येणार नाही. आणि इकडे स्किप ॲड म्हणून आहे, त्या स्किप ॲडवर क्लिक करा. जसे तुम्ही स्किप ॲडवर क्लिक करणार तर तो पुढच्या ड्रायव्हर निघून जाणार आणि तुम्हाला टायपिंग मास्टरच्या सेटअपची एक रार फाईल भेटेल, ती डाउनलोड करून घ्या. या डाउनलोडवर क्लिक करा. जसं तुम्ही डाउनलोडवर क्लिक करणार तुमची फाईल डाउनलोडिंगला स्टार्ट होईल. बघा, खाली डाउनलोड होते, ठीक आहे? माझी फाईल डाउनलोड झाली ऑलमोस्ट. आता आपण ती फाईल ओपन करूया. इथे या एरोवर क्लिक करून शो इन फोल्डरवर क्लिक करू शकता तुम्ही. आता ह्या डाउनलोड झालेल्या फाईलवर प्रथम तर हे समजून घ्या की ही फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला विनरार इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. अगर विनरार तुमच्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये इन्स्टॉल नसेल तर तो इन्स्टॉल कसा करावा याच्यासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तोसुद्धा तुम्ही पाहू शकता. सध्या मी विनरार इन्स्टॉल केलेला आहे आणि आता मी ही टायपिंगची जी फाईल आहे टायपिंग मास्टरची ती एक्स्ट्रॅक्ट करतो. एक्स्ट्रॅक्ट हिअर केल्यानंतर त्याच्यात फोल्डर इकडे एक्स्ट्रॅक्ट होतो. आता हा फोल्डर आपण रन करण्या अगोदर इन्स्ट्रक्शन वाचून घेऊया. इन्स्ट्रक्शनची फाईल ओपन केली. इन्स्ट्रक्शनमध्ये पहिला आलेलं डिस्कनेक्ट फ्रॉम द इंटरनेट, इन्स्टॉल टायपिंग मास्टर 7.10, म्हणजे आपला जो इंटरनेट चालू आहे तो इंटरनेट आपल्याला कम्प्लिटली डिस्कनेक्ट करायचा आहे. तर मी डिस्कनेक्ट करून घेतो माझ्या इंटरनेट. लॅन केबल असेल तर लॅन केबल डिस्कनेक्ट करा. तुमच्या वायफाय असेल तर वायफाय डिस्कनेक्ट करा. लॅपटॉपवर असतं वायफाय डिस्कनेक्ट करायचं तर वायफाय डिस्कनेक्ट करा. अगर लॅनवर असतं तर लॅन केबल डिस्कनेक्ट करू शकता तुम्ही. मी डिस्कनेक्ट करतो आहे. माझा वायफाय होता, मी वायफाय डिस्कनेक्ट करून टाकला, ठीक आहे? आता इन्स्ट्रक्शनच्या थ्रू जाऊ. नंतर काय, रन टायपिंग मास्टर 7.0 युझिंग रजिस्ट्रेशन रिटर्न क्यू, म्हणजे हे रजिस्ट्रेशनचे डिटेल्स दिले, या रजिस्ट्रेशन डिटेल थ्रू आपल्याला टायपिंग मास्टर 7.10 रन करून ॲक्टिवेट करायचे. पहिल्या 7.10 आपण रन करूया. 7.0 रन केला, रन, येस, ठीक आहे. इंग्लिश ओके, नंतर नेक्स्ट, आय अग्री द एग्रीमेंट, नेक्स्ट, टायपिंग मास्टर डिफॉल्ट राहून द्या जे काय आहे, नेक्स्ट, स्टँडर्ड इन्स्टॉलेशन, स्कूल कंपनी इन्स्टॉल कस्टम स्टँडर्डच ठेवा, नेक्स्ट, स्पीड माय कम्प्युटर क्विक फ्लॅशची तुम्हाला गरज नाही, तर मलासुद्धा गरज नाही. मला फक्त टायपिंग ट्युटर पाहिजे, मग टायपिंग ट्युटर थ्रू जाणार. नेक्स्ट, टायपिंग मास्टर डिफॉल्ट सेट, नेक्स्ट आणि मग इन्स्टॉल. ठीक आहे, लॉन्च टायपिंग मास्टर प्रो. इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिले, रन टायपिंग मास्टर अँड ॲक्टिवेट युझिंग रजिस्ट्रेशन डिटेल्स बिलो. ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला लॉन्च करावाच लागणार. लॉन्च करूया आपण. एंटर युअर नेम, याची गरज नाही. एंटर युअर नेम, मी माझं नाव देतो XYZ, काहीही नाव टाकू शकता तुम्ही. तुमचं नाव टाका तुम्ही. स्टार्ट झाला, ठीक आहे. इकडे ट्रायल व्हर्जन देतो आहे. ह्याच्यामध्ये नंतर सेटिंगमध्ये जाऊन
बाकीचे चेंजेस काय करायचे, साऊंड आता साऊंड आहे, तुम्हाला साऊंड नको आहे तर मी ऑफ करून घेतोय. ठीक आहे, आपल्याला ऍक्टिवेट करायचं आहे सध्या तरी. आपण इन्फॉर्मेशनमध्ये जाऊया. इन्फॉर्ममध्ये एंटर लायसन्स आहे. ओके, एंटर लायसन्समध्ये आपल्याला जे इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेले आहेत, पहिला हार्ड ऍक्सेस टाकून बघूया. कॉपी केला मी, इकडे पेस्ट केला. आणि हे की क्यू पासून, ओ सॉरी, क्यू पासून टी पर्यंत, त्याच्या पुढे जाऊ नका. आता ब्लँक पण घेणार तो. पेस्ट केला आणि एंटर केला. व्हेरीफाईंग करतो तो. व्हेरीफाईंग युअर लायसन्स येतो. थँक यू, युअर लायसन्स स्कीम हॅज बीन एक्सेप्टेड. तर ॲक्सेप्ट केली त्याने. ठीक आहे, हा बघा इकडे लायसन्सचा नंबर लिहून आला आहे. ठीक आहे, आता याला क्लोज करून टाकूया आपण. क्लोज केल्यानंतर तू त्यांनी पुढे काय दिले, नाव इन्स्टॉल टायपिंग मास्टर 10 अँड डू नॉट रन इट. आपल्याला इन्स्टॉल करायचं पण रन नाही करायचं. टायपिंग मास्टर 10 वर क्लिक करूया, रन करूया. येस करूया. डू नॉट रन इट, रन इट म्हणजे ओपन करू नका. रन इट म्हणजे ओपन करू नका. आत्ता जो रन केला तो करणं गरजेचं आहे. मी दाखवतो तुम्हाला. आता हा ओपन केला, रन केला. सध्या सेटअप रन केला आपण. टायपिंग मास्टर 10 रन नाही करत, आपण त्याचा सेटअप रन करतो. त्यांनी सांगितलं की टायपिंग मास्टर 10 रन करू नका, आपण सेटअप रन करू शकतो. डेफॉल्टमध्ये मी नेक्स्ट टेक करत जातो आणि मग इन्स्टॉल. इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं. आता हे टिक मार्क काढून टाकूया, कारण त्यांनी सांगितलं आपल्याला तिथे रन नाही करायचं. ठीक आहे, हे फिनिश करून टाकूया आपण. टिक मार्क काढून टाकून, कारण टिक मार्क जर लावलं असतं तर तो रन झाला असतं. एरर येतो कारण माझं इंटरनेट बंद आहे. तो डायरेक्टली इंटरनेट ओपन करतो. आता त्यांनी काय दिलं, रन टायपिंग मास्टर 10 क्रॅक अँड क्लिक ऑन क्रॅक बटन. बघूया आपण काय होतं. बॅकला आलो, क्रॅकमध्ये गेलो. टायपिंग मास्टर 10 रन क्रॅक रन केला. येस, ठीक आहे. टायपिंग मास्टर 86.10 मध्येच आपण इन्स्टॉल केलेलं आहे. तर क्रॅकवर क्लिक करायला सांगितलेलं, क्रॅक केला. डिस्क्राइब दिस बिट ट्रिकेट डिस्कनेक्ट इंटरनेट फर्स्टली युनिट इन्स्टॉल टायपिंग मास्टर एक्टर फॉलोइंग नेम की देन क्लिक ओके. ओके, नाव इन्स्टॉल टायपिंग मास्टर 10 अँड डू नॉट रन. ओके ओके, ठीक आहे. ॲक्शन ॲक्शन घेऊ शकतो. आता आपण टायपिंग मास्टर सक्सेसफुली क्रॅक. आता त्याने सक्सेसफुली क्रॅक केलेलं टायपिंग मास्टर बंद करून टाकतो. सारखं सारखं येतं. ठीक आहे, आता पुढचं इन्स्ट्रक्शन काय आहे. वेट टिल अ मेसेज पॉप, क्लिक ओके. त्यांनी सक्सेसफुलीचा मेसेज दिला आहे. आपण ओकेसुद्धा केलं, दॅट्स ऑल. नंतर काय, यू हॅव कीप बोथ वर्जन टू कीप वर्जन 10 ॲक्टिवेटेड. इफ यू डोंट फॉलो करेक्ट प्रोसिजर ॲज अबाउट देन क्रॅक विल नॉट वर्क. आपला क्रॅक वर्किंग झालेला आहे, त्यांनी सक्सेसफुल म्हणून मेसेज दिलेला आहे. आता आपण एकदा ओपन करून बघूया टायपिंग मास्टर, तो ओपन होतो की नाही. ठीक आहे, ह्याच्या इन्स्ट्रक्शनची गरज नाही. सेटअप आपण कम्प्लिटली टाकलेला आहे. आता आपण टायपिंग मास्टर 10 इन्स्टॉल ओपन करून बघूया. हा 10 आहे, टी लिहिलेला. हा प्रो जो लिहिलेला आहे तो 7.1 आहे आणि हा 10 आहे. 10 ओपन केला, ओपन झाला. प्रिव्हियस वर्जन इन्स्टॉलेशन वॉज डिटेक्टेड टू युअर इम्पोर्ट स्टुडंट फ्रॉम टायपिंग मास्टर. त्या म्हणजे जो प्रिव्हियस वर्जन आहे त्याच्यामध्ये काही तुम्ही डेटा पंच केला आहे, तर तो तुम्हाला डेटा पाहिजे आहे का, तर तुम्ही इम्पोर्ट करा. सध्या आपण काहीच डेटा नाही त्याच्यात, कारण सध्या करंटलीच आपण तो वर्जन इन्स्टॉल केलेला होता. तर त्यात काहीच डेटा नाही आहे, तर आपल्याला येस करण्याची काही गरज नाही. मी नो करतो आहे. इकडे इंटरव्ह्यू ऑन नेम काही टाकू शकतो. मी टाकतो SRG. एंटर केला. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेरियस टाईप्स आहेत. इकडे स्टडिंगमध्ये तुम्ही शिकायला सुरुवात करू शकता. टायपिंग मीटरमध्ये इकडे टायपिंग टेस्ट करू शकता तुम्ही. रिव्ह्यूजमध्ये वेगवेगळे फंक्शन दिलेले आहेत, याच्यावर तुम्ही करू शकता. याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवेन की टायपिंग मास्टर हा यूज कसा करायचा, याच्यावर मी दुसरा व्हिडिओ बनवेन. सध्या माझा हा व्हिडिओ इन्स्टॉलेशनवर होता, तर तो कम्प्लीट झालेला आहे आणि सक्सेसफुली ओपन होतो आहे. अबाउटमध्ये जाऊन बघूया. अबाउटमध्ये SRG सिंगल वर्क स्टेशन पूर्णपणे ॲक्टिवेट देतो आहे मला. म्हणजे आता हा माझा ट्रायल वर्जन नाही, कम्प्लिटली ॲक्टिवेटेड 10 टायपिंग मास्टर 10 आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.